डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 73 87 00 41 आणि 92 72 63 27 93। एसटी वाहक आत्महत्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, तर भरारी पथकाच्या तिघांवर निलंबनाची कारवाई। पलूस येथील एसटी महामंडळाच्या आगारातील वाहक दुशांत गंगाराम भुळे, मूळ गाव फांगुळ गव्हाण पोस्ट खडकुंबे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, सध्या राहणार झाडोली कोयना वसाहत पलूस, यांनी राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली। एसटी महामंडळाच्या तपासणी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दुशांत भुळे यांनी आत्महत्या केली आहे, असा आरोप त्यांचा भाऊ जालिंदर गंगाराम भुळे यांनी फिर्यादीत केला आहे। दरम्यान संबंधित तपासणी अधिकाऱ्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा व जातीवाचक ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर नातेवाईकांनी वाहक दुशांत याचा मृतदेह ताब्यात घेतला। पलूस एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या दुशांत गंगाराम भुळे यांनी शनिवारी दिनांक 12 रोजी तासगाव येथे तपासणी अधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीच्या तणावातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्याने स्टेटसच्या व्हिडिओवरून समोर आलं आहे। वाहक दुशांत बुळे हे शनिवारी कराड जत या बसमध्ये कामावर होते। बस सकाळी 10 च्या दरम्यान तासगाव येथे गेल्यावर सांगली एसटी विभागाकडील तपासणी अधिकारी हनुमंत रामचंद्र खरमाटे यांनी बसची तपासणी केली। त्यावेळी एका प्रवाशाचे तिकीट नसल्याचे आढळून आले। तासगाव डेपो येथे अधिकारी खरमाटे आणि वाहक बुळे यांच्यामध्ये वादावादी झाली। त्यांच्यावर अधिकारी खोटे आरोप करत असल्याचा आरोप बुळे करत होते। त्यावेळी त्यांनी केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता। वादावादीनंतर वाहक दुशांत बुळे हे आपली ड्युटी पूर्ण न करता शिरोडोनमध्येच उतरले। तेथून पलूस एसटी आगारात परतले। या ठिकाणी सर्व हिशोब देऊन 1 च्या सुमारास आपल्या कपाटातील साहित्य घेऊन कोयना वसाहत पलूस येथील घरी गेले। झाल्या प्रकारामुळे आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि आपली आत्महत्या केली। शनिवारी रात्री 10 च्या सुमारास सदर आत्महत्येचा प्रकार शेजारच्या लोकांच्या लक्षात आला। त्यांनी त्याची कल्पना नातेवाईकांना दिली। त्यानंतर पलूस पोलिसांनी बोळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला। मात्र कोणत्याही परिस्थितीत संबंधित तपासणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी बोळे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केली। पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयासमोर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। अखेर सायंकाळी 7 वाजता पलूस पोलिसांनी संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला। आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा व जातीवाचक गुन्हा संबंधित अधिकाऱ्यांवर दाखल केल्याचे पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी सांगितले। गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी बोळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला। या सर्व प्रकरणी सांगली एसटी आगार प्रमुख संजय भोकरे यांच्याकडून चौकशीचे आदेश देत भरारी पथकाच्या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची घटना करण्यात आली।